ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव वर्षा संजय पवार आहे, विरारवरला राहते मी. काय साक्षी तुमची? माझी साक्ष अशी आहे की 5 वर्ष डायबिटीजच्या दृष्ट्यात मी मला एवढं पकडलेलं की मी काहीच खात नव्हती. खूप पथ्य पाळलं, खूप परेशान होती. काही खायला झालं तरी का नाही, फक्त भाकरी आणि भाजी ह्याच्यावरच मी होती. नंतर मी डहाणूला शिबिर केली. 5 वर्ष तुम्हाला डायबिटीजमुळे तुम्ही काहीच खात नव्हत्या, फक्त भाकरी आणि काय? भाकरी आणि भाजी खायची, फक्त कारल्याची किंवा मेथीची. इतर काही फळं वगैरे, दुसरी भाजी किंवा मांस मच्छी वगैरे? नाही नाही, काहीच नाही. कारण माझा डायबिटीज एवढा होता की लोक आश्चर्य करायचे की तू जगते कशी. 600 डायबिटीज होता माझा, 600 खाली माझा कधीच डायबिटीज आला नाही आहे. म्हणून मी मला डॉक्टर बोलायचा तुझ्या किडन्या खराब होतील, तू काहीतरी कर. मी बोलली नाही, मी प्रार्थनेला जाईन, तिकडं माझं बरं होईल. मला प्रार्थनेला यायला व्हायचं नाही, कारण मला ऑफिसमधून सुट्टी नाही भेटायची. मार्च महिन्यात मी ऑफिस सोडून टाकलं. बोला मला जायला भेटत नाही, शनिवारची प्रार्थनेला पण मला यायला भेटायचं नाही. म्हणून मी ते पण ऑफिस सोडलं. आणि एप्रिलला मी इकडे शिबिर घेतली, पहिल्याच आठवड्यात एप्रिलला शिबिर घेतली. तर मला एवढं म्हणजे कॉन्सिलिसमध्ये एवढं माझ्या मनाला लागलं की हो, आपण का पथ्य कळतो, आपला जिवंत देव आहे ते, परमेश्वर आहे, का जेवत वगैरे नाही. त्या क्षणाला म्हणजे तुम्ही शिबिरात आले तेव्हा पण तुम्ही इथलं जेवण वगैरे जेवत होते की जेवत नव्हते? नाही, मी शिबिरे घेतली तेव्हा जेवण आहे, घरून चपाती थेपले असं आणायची. डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे ते तुम्ही घरातूनच भाकरी वगैरे हे सर्व साधं जेवण तुम्ही आणले होते, काहीच गोड पदार्थ वगैरे फळं? नाही नाही, फळ तर माहितीच नाही, गोड माहिती नाही आहे. फक्त मी भाकरी आणि भाज्यांवरच राहायची दोन्ही वेळेला. दोन्ही वेळेला तशी. फळं काय ते तुम्हाला माहीतच नव्हतं 5 वर्षात? नाही, फळ काय माहितीच नव्हतं. इथे एप्रिल महिन्यात मला कलिंगन देण्यात आलं, लास्टच्या दिवशी, शिबिराच्या दिवशी. ते पहिलं फळ मी खाल्लं आणि त्या दिवसापासून आता मी 2 महिन्यापासून आंबे वगैरे सर्व मनसोक्त खाल्ले. आणि माझा डायबिटीस 600 होता, 600 वरून माझा डायबिटीस आता 61 आला. 600 पासून 61 डायबिटीसमध्ये पूर्णपणे मला देवानी, माझ्या विश्वासानी आणि ते शिबिर घेतली त्या कॉन्सिलिंगच्या शब्दांनी माझ्यावर एवढा परिणाम झाला. सर्व खायला लागले मी आणि 61 माझा डायबिटीस कसा झाला, सगळे आश्चर्य करतात, सगळे लोक बोलतायत की कसा झाला. बोलली माझ्या जिवंत देवानी माझा केला, माझ्या प्रभूने केला माझा डायबिटीस. तुमच्याकडे फोटो आहे 61, म्हणजे जेव्हा तुमचं डायबिटीस रिपोर्ट 600 दाखवत होतं, 600 खाली कधी माझं यायचं नाही. डॉक्टर बोला तुझ्या किडन्या फेल होऊन जाईल. मी बोली नाही, माझा जिवंत देव आहे, मी त्याच्याकडे जाते. तो माझ्या किडन्या पण फेल नाही करणार आणि मला मरून पण देणार नाही, मला जगवेल तो. त्याच्या आशीर्वादाने मी अजून 5 वर्ष व्यवस्थित होती. आणि आत्ता जी शिबिर एप्रिलला केली तेव्हा माझा जेव्हा म्हणजे तुम्ही तुमची समस्या काउन्सिलिंगमध्ये इथल्या एका बहिणीला सांगितले तेव्हा त्यांनी जे काही तुम्हाला आध्यात्मिक सल्ला दिला त्या तुमच्या हृदयाला लागलं आणि तेव्हापासून तुम्ही निर्णय घेतला की आता मी सगळं काही खाणार नाही. आता मी गोळ्या पण सोडेन आणि भात वगैरे. आता भाकरी चपाती काय आहे मला माहीत नाही 2 महिन्यापासून. फक्त भात, मटण, मच्छी जे काय आहे, बटाटा विटाटा सगळं खाते. म्हणून प्रभू येशूला मी धन्यवाद देते. कोटी कोटी अगोदर जे लोक तुम्हाला आश्चर्य करत होते की तुमचं डायबिटीस एवढं 600 आहे, तर आता तुम्ही त्यांना सांगितले 61 झाले. ते सगळे बोले, सगळे मला बोले जी पागल आहे, बोलते मी प्रार्थनेला जाईन आणि माझा डायबिटीस बरा होईल. आता ते लोक बोलतात तू पागल नाही, आम्ही पागल होतो. सगळे बघून बोलतात तू शहाणी आहेस. मला पागल बोलत होते लोक. तुमचे घरचे? माझ्या घरचे पण विश्वास नव्हते ठेवत. घरच्यांनी बघून, घरचे जी सर्व लाईन लागली की सांगितलं माझ्या मुलांनी की माझं मम्मी प्रार्थनेला जाते, तिथून 61 आला. सगळ्यांना खोटं वाटलं, माझ्या ऑफिसचे माझे सगळे बघायला आले रिपोर्ट की तू खोटं बोलते म्हणून. 600 वरून कधी 61 येतो का? हा कधी आला आहे का डायबिटीस? आणि कोण बरं करतं? मी बोलली माझा जिवंत प्रभू येशू माझा डायबिटीस बरा करतो. आणि सर्वांनी तुमच्या घरी येऊन बघितलं 61 रिपोर्ट आला? सर्वांनी जसा रिपोर्ट आला ना त्यांना खोटं वाटतंय. बोलतं आम्ही येऊन बघतो, आम्हाला दाखव. बोली या बघा माझ्या जिवंत देवानी माझ्याशी काय चमत्कार केला आहे तो. सगळ्यांनी बघून सगळे खुश झाले. बोली तू शहाणी असू, पागल नाही आहेस. देवाने या बहिणीवर महान अशी कृपा केलेली आहे. 5 वर्षाचं डायबिटीस पूर्णपणे काढून टाकलं, यांना निरोगीचं शरीर दिलेलं आहे. सर्वांनी मोठ्या ताळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ये बहन बता रही है कि गए 5 साल से इनको डायबिटीज की बीमारी थी, जिस वजह से वो बहुत खाने पीने में परहेज करती थी. यहाँ तक बता रही है कि 5 सालों में फल क्या होता है वो उनको मालूम ही नहीं था. दोनों भी समय पर वो कुछ भाकरी
ऐसा ही वो कुछ खाना खाती थी, उसके अलावा वो कुछ भी खाती नहीं थी, मांस मच्छी ये सब कुछ बिल्कुल भी नहीं खाती थी। उन्होंने जब भी पहला निवासी शिविर किया था, उस निवासी शिविर में वो घर से ही अपना टिफिन लेकर आई थी 3 दिन के लिए, क्योंकि उनको मालूम था कि मैं यहाँ पे शिविर में यहाँ का खाना नहीं खा पाऊंगी। डॉक्टर के सलाह अनुसार वो परहेज कर रही थी। लेकिन जब उन्होंने दोबारा निवासी शिविर में भाग लिया, उस निवासी शिविर में जब वो काउंसलिंग में अपनी समस्या उन्होंने यहाँ की एक बहन को बता दी, उस बहन ने इनको कुछ आध्यात्मिक सलाह दी, उनको मार्गदर्शन किया। और ये बहन बता रही कि जब वो बहन इनसे बातें कर रही थी, तभी उसके शब्द इनके दिल को छू गया, इनके मन को लगा, और तभी से उन्होंने निर्णय लिया कि अब मैं सब कुछ खाऊंगी। और जब ये निवासी शिविर में 3रा दिन था, यहाँ पर कलिंगर दिया गया, उन्होंने विश्वास से यहाँ का फल खाया, और तब से लेकर के अब तक 2 महीना हो गए हैं ये सारे फल खाती है, सारी भाजी खाती है, मांस मच्छी सब कुछ खाती है। पहले जो इनका डायबिटीज का रिपोर्ट 600 था, और लोगों को तब भी विश्वास नहीं होता था कि इतना कभी किसी का डायबिटीज बढ़ सकता है क्या। लोग इनको बोलते थे कि तुम्हारा रिपोर्ट दिखाओ, तब का रिपोर्ट भी उन लोगों ने देखा, और जब अब प्रभु की महिमा से उनका रिपोर्ट 600 से 61 आ गया, तभी भी लोगों को विश्वास नहीं हुआ। इनके खुद के बेटे ने इनको बताया कि सचमुच तुम्हारा परमेश्वर जिंदा है। इनके बेटे ने उनके लोगों को, दोस्तों को जाकर के बताया, उनको विश्वास नहीं हुआ। वो लोग सब इनके घर पर आकर के रिपोर्ट देखने लगे कि प्रभु ने सचमुच तुम्हारे जीवन में महान काम किए हैं। 600 से 61 डायबिटीज हो गया, इनका डायबिटीज पूरी तरह से नॉर्मल है, ये सब कुछ खाती है, प्रभु ने इनको चंगाई दी है। इसलिए तालियां बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए।